पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव मध्ये एक जानेवारी रोजी झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी बारा मे रोजी राज्य शासनानं द्विसदस्य आयोगाची नियुक्ती केली होती आज अखेर त्या आयोगाकडे विविध संघटना आणि व्यक्तींकडून एकशे सत्त्याहत्तर शपथपत्र दाखल झाली आहेत ज्यांना अजूनही आयोगाकडे शपथपत्र दाखल करायची आहेत त्यांच्यासाठी शासनानं सोळा जुलैपर्यंत मुदतवाढ आहे मुदत त्यामुळे चौकशीचं काम परिपूर्ण होईल असा दावा करण्यात येतोय एक जानेवारी रोजी भीमा कोरेगावमध्ये विजय दिवस साजरा करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्यानं दंगल झाली होती या दंगलीचे पडसाद तीन जानेवारी रोजी कोल्हापूरसह महाराष्ट्रात उमटले होते या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव मधील दंगलीची चौकशी करण्यासाठी राज्य शासनानं बारा मे रोजी द्विसदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना केली कलकत्ता उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जयनारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग असून राज्य शासनाचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक सदस्य आहेत आयोगाची मुदत दहा जून रोजी संपली आहे आज अखेर आयोगाच्या मुंबई कार्यालयात विविध व्यक्ती आणि संघटनांची आठ आणि पुणे कार्यालयात एकशे एकोणसत्तर अशी एकूण एकशे सत्याहत्तर शपथपत्र दाखल झाल्यात मात्र काही संघटना आणि व्यक्तींनी आयोगाकडे शपथपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती शासनानं या मागणीची दखल घेत आयोगाला सोळा जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे भीमा कोरेगावमध्ये झालेल्या दंगलीची कारणं आणि परिणाम तसंच घटनांची क्रमवारी निश्चित करणं दंगलीचे मुख्य सूत्रधार कोण याचा शोध घेणं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी केलेलं नियोजन योग्य होतं का भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना सुचवणं या, या मुद्द्यावर चौकशी आयोग काम करणार आहे या आयोगाला मुदतवाढ मिळाल्यामुळं अजूनही काही शपथपत्र दाखल होण्याची शक्यता आहे